अंजनगाव सुरजी येथील नगर परिषदेमधील कत्राटी तत्वावर काम करणारे कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी विमा समान काम समान वेतन हे 17 जानेवारी 2019 ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंतचे कालावधीत कत्राटदाराने अनियमितपणा केल्याने कामबंद आंदोलन करीत मुख्याधिकारी यांना मागण्यात 7 दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. कत्राटदार दर महिन्याला रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून भविष्य निर्वाह निधीचे पैसे कपात करून तर घेतो, परंतु या मजुरांचे त्यांनी अजूनपर्यंत पैसे खात्यावर भरलेले नाही. तरी नगर परिषद कत्राटदारांचे बिल हे मजुरांच्या कोणत्याही समस्यांना ऐकताच नियमित काढून देते. काढून दिलेले बिल म्हणजेच मोठा भ्रष्टाचार असून समान काम समान वेतन या नियमानुसार ठेकेदाराने मजुरांच्या पगारामध्ये वाढ करण्यात यावी. कत्राटदाराने नगर परिषदेला दिलेल्या करारनाम्याचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे तक्रार वजन निवेदन दिले. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सचिन गावंडे, स्मिता लहाने, साधना कोकाटे, नगरसेवक शरद बलंगे व समस्त कत्राटी मजुरांनी त्यांच्या समस्या मांडून समस्या निकाली काढण्यात येऊन कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी दिलेली प्रतिक्रिया भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने मजदूर संघटना जी आहे त्यांना आरोग्य विभाग आणि सीओ साहेब यांचा भरपूर दिवसापासून त्रासच म्हणावा लागेल, भ्रष्टाचारच म्हणावा लागेल याला. कारण ई पी एफ कापल्याशिवाय बिल काढता येत नाही, तरीसुद्धा नगर परिषदचे सीओ आणि आरोग्य निरीक्षक यांनी सह्या करून एक लेखापाल यांनी सह्या करून बिल काढून घेतले. म्हणजे मजुरांचा जो निर्वाह निधी राहते तोसुद्धा चोरण्याच्या मनस्थितीत सध्या नगर परिषदचे सीओ आरोग्य निरीक्षक आहेत असं तरी मला वाटते. आणि त्यांना या कारवाईसाठी 7 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 7 दिवसाच्या आत कधी मजुरांचा प्रश्न निकाली लागला नाही तर फार मोठं आंदोलन नगर परिषदवर येऊन धडकेल अशी मी ग्वाही देतो. ही माहिती अंजनगाव सुरजी येथून RN न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली.